महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत पोचलेलं के सागर पब्लिकेशन आणि या केसागर पब्लिकेशनच्या करिअर अकॅडमीमध्ये मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो सतरा हजार लोकांची पोलीस भरती यावर्षी होत आहे आणि या पोलीस भरतीच्या या ॲडचं भरती आपल्याला सुवर्णसंधीचं सोनच करायचं आहे आणि म्हणूनच या केसागर परिवारातर्फे मी आपल्याला इथं मार्गदर्शन करण्यासाठी उभा आहे माझं परिचय करून द्यायचं म्हटलं तर मी प्राध्यापक रणजित फरांदे गेले दहा वर्ष झालं या शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे त्यातील सहा वर्षांचा अनुभव माझा इंजिनिअरिंग कॉलेजला प्राध्यापक असा आहे दोन हजार सतरा सालापासून एम पी एस सीच्या क्षेत्रामध्ये मी मार्गदर्शन केंद्राचं काम करतो आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही जी काय पोलीस भरती पडली आहे ह्या पोलीस भरतीमध्ये मला कसं पास आहे मी कसा पास होईल याच्याकडे मला लक्ष द्यायचंय पोलीस होण्याची जी काही मला संधी भेटते है? या संधीचं मला सोनं कसं करता येईल पोलीस व्हायचंय पोलीस व्हायचंय म्हटल्यावरती दबाव घेऊन चालेल का बिलकुल नाही जर तुम्हाला पोलीस आहे तर तुमच्या डोक्यात हे पहिल्यांदा आलं पाहिजे की मला स्मार्ट वेनं आता काम करणं गरजेची गोष्ट आहे आजपासून सर्वांना फॉर्म भरायची संधी दिली जाते पाच तारखेपासून ते एकतीस मार्चपर्यंत आपल्याला फॉर्म भरणार भरता येणार आहे तर हा फॉर्म भरत असताना मला जिल्हा कसा निवडला पाहिजे मी काय करू शकतो की जेणेकरून माझं पासिंग होईल आत्ता माझी ग्राउंडची परिस्थिती काय आहे लेखीची परिस्थिती काय आहे जिल्ह्यातलं कॉम्पिटिशन कसं आहे या सगळ्यांचा सा मला सारासार विचार करायचा आहे आणि म्हणूनच आज या मार्गदर्शनासाठी मी तुमच्यासमोर उभा आहे मी स्वतः एक शिवव्याख्यात आहे प्रेरणादायी वक्ता आहे गेले कित्येक वर्ष मार्गदर्शनाचं काम करतो विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीची सुरुवात करत असतो त्यावेळेस आपला कॉन्फिडन्स हा हायेस्ट लेवलला असला पाहिजे याची सुरुवात करत असताना मी जाणून बुजून तुम्हाला उदाहरण हे छत्रपती शिवाजी महाराजांचं देईल मला काल येताना एका विद्यार्थी मित्रानं मला विचारलं की म्हटले सर सतरा हजाराची ॲड आली आणि मला पास व्हायचं आहे पण त्याचा चेहरा एकदम सुकलेला दिसत होता तर त्यावेळी मी त्याला एक सुंदरचं उदाहरण सांगितलं म्हण म्हटलं रे मित्रा मला सांग, मं, सांग की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले होते त्यावेळेस त्यांच्यासमोर प्रश्नचिन्ह नव्हते का शंभर टक्के होते मी आग्र्यावरून रायगडाला कसा येणार हा सगळ्यात मोठा प्रश्न होता काहीच उत्तर दिसत नव्हते पण त्यावेळी पण छत्रपती शिवाजी महाराजांना धीर सोडला नाही यातून बाहेर कसं पडता येईल ह्याच्यासाठी एक कालावधी घेतला आजारी पडण्याचं सोंग घेतलं त्याच वेळी सहकार्याला मदारी मेहतर नावाची व्यक्ती चालून आली मदारी मेहतर म्हटला की महाराज तुमच्या जागेवरती मी स्वतः झोपतो पण तुम्ही स्वराज्यासाठी हिथून गेला पाहिजे तुम्ही विचार करा की ह्या कथेतून या, या शिवचरित्रातून मला काय शिकता आलं पाहिजे साधा जरी विचार केला ना आत्ता दोन हजार चोवीस साली तुम्ही जरी आग्र्यावरून महाराष्ट्रात मुंबईला जरी यायचं म्हटलं ना तरी तुम्ही सहजासहजी येऊ शकत नाही एवढी रस्त्यांची विकसितता आहे आता तरी देखील येऊ शकत नाही त्यावेळी महाराज आग्र्यावरून रायगडाला आले होते या कथेवरून मला एवढंच सांगायचं आहे प्रश्न कसला जरी असला तरी जिथं प्रश्न तयार झाला आहे तिथं उत्तर शंभर टक्के तयार झालेलं असतं या केसागर करिअर अकॅडमीच्या माध्यमातून आपल्याला शंभर टक्के पास कसं होता येईल याच्यासाठी आम्ही सेरीज चालू करतोय आणि त्या सेरीजचं नाव आहे रुबाब वर्दीचा या रुबाबामध्ये जर तुझ्या अंगावरती वर्दी शोभायची असेल आणि तुझ्या वर्दीवरती वर्दीमुळं जर बापाच्या खांद्यावरती आणि बापाच्या अंगावरती जर खादी चढणार असेल आणि बुलेट घेऊन जर तू रुबाबात चालणार असेल तर विद्यार्थी मित्रांनो हे सहा महिने हे सहा महिने तुला जीव ओतून कष्ट करावं लागणार आहे मग हे सहा महिने कष्ट करत असताना अभ्यासाची योग्य दिशा काय या असावी यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत ज्या पद्धतीने मी मग अशी सांगितलं की मदारी मेह तर स्वतः मरायला तयार झाला पण राज तुम्ही गडावरती पोहोचला पाहिजे राज तुम्ही रायगडावरती पोहोचला पाहिजे अगदी तसच ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या मावल्यांनी महाराजांसाठी प्राण अर्पण केले अगदी त्याच पद्धतीनं जर तुम्ही वर्दी घालणार असाल तर आम्ही आमच्या जीवाची बाजी लावणारच रुबाब वर्दीचा या सिरीजमध्ये आपण लेखीमध्ये तुम्हाला पंच्याण्णव प्लस प्लस मार्क्स कसे पडतील याच्याकडे लक्ष देणार आहे मग पंच्याण्णव प्लस मार्क्स मला घ्यायचे तर मग ते एका दिवसात शक्य आहे का बिलकुल नाही मग काय केलं पाहिजे याच्यासाठी सहा महिन्याचं तुला योग्य नियोजन शंभर टक्के आखलं पाहिजे या सहा महिन्याच्या निवडीचा सगळ्यात पहिल्यांदा बेसिक पाया आहे आणि तो म्हणजे जिल्ह्याची निवड कशी करावी सर्व विद्यार्थ्यांसमोर पडलेला प्रश्न आहे आजपासून फॉर्म भरायचा आहे मी जिल्हा निवडू कसा लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही जिल्हा निवडणारे त्याच ठिकाणी तुम्ही जवळपास नव्वद टक्के पास, पास होणार आहे जर ज्या एका बारीकशा पॉइंटमुळं तुम्ही जर नव्वद टक्के पास होणार आहे तर तो मुद्दा अतिशय काळजीपूर्वक हाताळणं गरजेची गोष्ट आहे मग आता ही जिल्हा निवड करत असताना मुद्दे काय काय असावेत काय काय पॉइंटला विचार करून मी माझ्या जिल्ह्याची निवड करावी हा सर्वांपुढे पडलेला ले एक साधासा प्रश्न आहे मग त्याची उत्तरं काय असावीत तुम्ही काय विचार करावा का जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची निवड ही शंभर टक्के योग्य ठरेल यासाठी मी मार्गदर्शन करणार आहे मग या जिल्ह्याची निवड करत असताना मी काय काय विचार केला पाहिजे तर बाबा त्या सदर जिल्ह्यामध्ये पदांची संख्या किती आहे सपोज फॉर्म मी पुणे जिल्ह्यात फॉर्म भरतोय पुण्याला जागा निघालेत का आजपर्यंत पुण्याला जागा निघाले नाहीत मला मुंबईला फॉर्म भरायचा आहे मुंबईला अडीचच हजार जागा निघालेल्या आहेत मागच्या वर्षी साडेसात हजार जागा होत्या आता अडीच हजार जागा निघालेत तर पहिल्यांदा मला हा प्रश्न पडला पाहिजे की जर साडेसात हजार जागावरून जर अडीच हजारावरती जागा येत असतील तर शंभर टक्के कॉम्पिटिशन हे खूप जास्त वाढणार आहे या कॉम्पिटिशनसाठी माझं आता ग्राउंड बसतंय का पंचेचाळीस मार्च पर्यंत मी मार्क्स घेऊ शकतो का लेखीला मला नव्वद प्लस मार्क्स पडू शकतात का हे मुद्दे त्यानं मुंबई जिल्हा निवडत असताना आता कंपल्सरी विचारात घेणं गरजेचंच आहे तर नंतरच मुंबई मुंबईसारख्या जिल्ह्याला हात घातला पाहिजे म्हणजेच माझं सांगण्याचं तात्पर्य काय मी एकच मुंबई सांगितलं सगळ्या जिल्ह्यांची अवस्था जवळपास तशीच आहे कारण जरी सतरा हजाराचा आकडा दिसत असला तरी या सतरा हजाराच्या आकड्यामध्ये तब्बल वेगवेगळ्या पाच पदांसाठी तुम्ही फॉर्म भरू भरू शकणार मग जर पाच पदांसाठी वेगवेगळ्या वेग फॉर्म भरणारे मग ते चालक असतील शिपाई असतील जे काय असतील ते एस आर पी एफ असेल मग ह्याच्यासाठी जर तुम्ही फॉर्म भरणार असाल तर तुम्हाला शंभर टक्के माहिती पाहिजे की मी जिल्हा कोणता निवडला पाहिजे माझ्या जिल्ह्यामध्ये पदांची संख्या किती आहे त्याच्यावरून जर जिल्ह्या जिल्ह्यामध्ये पदांची संख्या जास्त आहे फॉर एक्झाम्पल आणि तुझ्या कास्टलाच जागा नाहीत तरी त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये तू फॉर्म भरून उपयोग नाही मुद्दा नंबर दोन ज्या जिल्ह्यामध्ये तू फॉर्म भरतोय त्या जिल्ह्यामध्ये ओपनच्या जा जागा किती आहेत कारण जर तुला मार्क्स जास्त पडले असं समजा मी एक्स वाय झेड कॅटेगरीमध्ये येतो मला जर मार्क्स जास्त पडले तर मी ओपनमध्ये कन्सिडर होतो परिणामी कास्टमधल्या एखाद्या मुलाला कमी मार्क्स पडले असतील तर तो त्याच्या जागेवरती येतो म्हणजेच ज्या ठिकाणी ओपनच्या जागा असतील त्या ठिकाणी कास्टच्या मुलांना शंभर टक्के बेनिफिट होतो पण विद्यार्थी मित्रांनो जर एखाद्या ठिकाणी ओपनच्या जागा नसतील तर त्या ठिकाणी समांतर आरक्षण लागू झालं म्हणजेच असं समजा की मी ओबीसी कास्टमध्ये मी एस सी बी सी कास्टमध्ये किंवा मी ईडब्ल्यू एस मध्ये फॉर्म भरलाय तर आता मी जरी मॅक्सिमम मार्क्स घेतले टॉपर रँकला मार्क्स घेतले तरी ओपनच्या जागाच नाहीत ना जिल्ह्यात म्हणजेच मला फॉर्म हा माझ्या कास्टमधून जरी मी भरला असला तरी आता मी माझ्या कास्टमध्येच राहणार मी ओपनमध्ये कन्सिडर होणार नाही परिणामी त्या त्या, त्या कास्टचं मेरिट शंभर टक्के वाढणार जर मेरिट वाढलं तर श जी खालची मुलं आहेत त्यांचे सिलेक्शनचे चान्सेस कमी होणार म्हणजे जिल्हा निवड ही या प्रक्रियेतील सर्वात महत्वाची गोष्ट आहे सर्वात महत्त्वाची त्याच्यामुळं कोणीही घाई करायची नाही की बाबा जागा किती पडलेत एखाद्या जिल्ह्याला सपोज हजार जागा येतं आणि तुझ्या कास्टलाच जागा नाही तर तू तिथं फॉर्म नाही भरला पाहिजे तू पाच ठिकाणी फॉर्म भरू भरू शकणार आहे वेगवेगळ्या पाच कॅटेगरीमध्ये तर त्या पाच कॅटेगरीचा तू चार्ट आक वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांचा सर्वे कर की मला कुठं सोपं जाईल फॉर्म भरल्यानंतर मी शंभर टक्के सिलेक्ट कुठं होईल माझ्या मित्रांनो कुठं फॉर्म भरला सर मला कुठं फॉर्म भर म्हणते ह्या गोष्टी मॅटर नाहीत करत तुला वाटलं पाहिजे की मी या ठिकाणी फॉर्म भरतोय ना तर मी शंभर टक्के पास होईल मित्रांनो लेखीला अजून साधारणतः सहा सात महिन्यांचा आहे ग्राउंड हे साधारणतः उन्हाळा गेल्यानंतर म्हणजे जूनच्या आणि जुलैच्या पंधरा जून ते साधारणतः जुलैच्या वीकमध्ये साधारणतः तिथं ग्राउंड होणार आहे त्यामुळं यावेळी विद्यार्थ्यांना ग्राउंड प्लस लेखी अशा दोन्हींचा बॅलन्स करत चालावं लागणार आहे का कारण सरळ सरळ दिसतंय ना मुंबई जिल्ह्यामध्ये मागच्या वेळी जागा ह्या साडेसात हजार होत्या त्या डायरेक्ट निम्म्यापेक्षा कमी झाल्यात म्हणजे तुला ग्राउंडला पंचेचाळीस मार्क्स घेणंच आहे त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस आणि लेखीला नव्वद प्लस म्हणजे पंच्याण्णव प्लस तुझं टार्गेट असलं पाहिजे दुसरा मुद्दा काय की माझ्या जिल्ह्यात किती पद आहेत ते कॅटेगरी वाईज तुम्ही चार्ट काढा की वेगवेगळ्या ठिकाणी तू कुठं कुठं फॉर्म भरणार आहे तू चालकला कुठं फॉर्म भरणार आहे जिल्ह्याला कुठं फॉर्म भरणार आहे सिटीमध्ये कोणत्या भरणार आहे तिथं किती पद येतं मुलांची किती पद येतं मुलींची संख्या किती आहे हे सगळं बाजूला काढा आणि मग त्याच्यावरून ठरवा तिसरा प्रश्न हा सर्वात महत्वाचा आहे की माझा अभ्यास किती झाला आहे विद्यार्थी मित्रांनो माझा अभ्यास किती झाला आहे याच्यावरून तुम्ही शंभर टक्के विचार करू शकता सपोज मला पुणे सिटीला फॉर्म भरायचा आहे तर मेरिट जास्त लागणार आहे म्हणजे माझ्या अभ्यासाची लेवल ही हायेस्ट लेवलला असली पाहिजे मग ती आत्ताच असली पाहिजे का मी ह्या सहा महिन्याच्या परिस्थितीमध्ये इम्प्रूव्ह करू, करू शकत नाही का शंभर टक्के करू शकता अशी कितीतरी मुलं आहेत ज्यांनी दोन दोन चार चार महिन्यामध्ये भरती काढलेली आहे स्मार्टनेस फार जास्त इम्पॉर्टंट असतो तुम्ही जेवढं स्मार्टली वर्क कराल तेवढं जास्त पुढं जाल हा स्मार्टली कसं तुमचा ब्रेन शार्प पद्धतीनं चालला पाहिजे तुम्हाला कळलं पाहिजे सिच्युएशन काय मी एका ठिकाणी असं एका शाळेमध्ये मला बोलवलं होतं परीक्षक म्हणून आणि निबंध स्पर्धा होती तर मी गेल्यावरती शाळेत त्या विद्यार्थ्यांना निबंधाचा विषय दिला की लिहा मी पंतप्रधान झालं होतं सगळ्यांनी पेजेस काढले पेन काढले आणि लिहायला सुरुवात केली भरभर भरभर मी पंतप्रधान झालं तर मी अमुक करील तमुक करील करेल अर्धा तास झालो एक पोरग बेंचवरती डोकं ठेवून असं बसलं होतं मी त्याच्या जवळ गेलो त्याला विचारलं अरे अर्धा तासापूर्वी मी तुला निबंध लिहिला दिलाय की मी पंतप्रधान झालो तर आणि तू काहीच आत्तापर्यंत लिहिलं नाही सगळं पानच कोर आहे म्हणला सर मी जर पंतप्रधान झालो तर लिहिलंच कशाला ना माझ्या हाताखाली पेय असेल तोच लिहित बसेल ना मी पंतप्रधान झालो तुम्हाला लिहिण्याची गरजच काय ह्याला स्मार्टनेस म्हणतात शंभर टक्के ते पोरग आयुष्यात काहीतरी करणार हा स्मार्टनेस ती बुद्धी तुमची शार्पली चालली पाहिजे ह्या सहा महिन्यामध्ये ह्या सहा महिन्यामध्ये झोपायचं नाही डोळ्यात तेल घालून जागायचं लक्षात ठेवा मदारी मेहतरचं उदाहरण काय सांगतं की जसा मी असेल तसेच तुमचे आई वडील देखील मदारी मेहतरच्या भूमिकेत आहेत कि तू गडावरती सुखरूप पोहोचला पाहिजे तू वर्दी घातली पाहिजेस याच्यासाठी आम्ही मरायला देखील तयार आहे आम्ही पाहिजे तेवढे कष्ट करायला तयार आहे त्यासाठी तुला झोप लागली नाही पाहिजे तुझ्या डोळ्यासमोर चोवीस तास मी वर्दीत कसा दिसेल आणि त्यावेळेस माझ्याकडे गर्दी कशी पाहिल याच्याकडे असलं पाहिजे मग नसत्या स्वप्नात रमायचं का नाही तर स्वप्नाला कष्टाची जोड हवीच त्याच वेळी स्वप्न हे सत्यात उतरत असत आपण ज्यावेळेस माझा अभ्यास किती ह्या टायटल खाली विचार करत असतो त्यावेळी आपण स्वतः इथून पुढं रोज रेग्युलरली आपण एक सिरीज घेणार आहे की ज्याच्या मत पाठीमागच्या वर्षी प्रश्नपत्रिका काय होत्या त्याचं स्वरूप काय होतं आणि प्रश्नावरून उत्तर कसं काढता आलं पाहिजे प्रश्नपत्रिकेशी तुम्ही कसं बोललं पाहिजे पेपर सोडवत हो असताना तू शांत किती पाहिजे या सगळ्याचा विचार करणार आहे तुम्ही म्हणता की सर खरंच ह्या गोष्टीची गरज आहे का की प्रश्नपत्रिका सोडवत हो असताना प्रश्नपत्रिकेशी बोलल्यानंतर उत्तरं निघतात का शंभर टक्के निघतात शंभर टक्के निघतात उद्यापासून आपली सिरीज चालू झाल्यानंतर तुम्हाला कळेल की पेपर हा स्वतःहून स्वतःहून आपल्याशी बोलत असतो आता पुढचा मुद्दा आहे की मागील वर्षी त्या त्या जिल्ह्याचं मेरिट काय होतं बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी टेस्ट सिरीज लावली असेल आता अभ्यासाला जरी चालू केलं तरी आपल्या लक्षात येईल की अभ्यासाला चालू केल्यानंतर आपण वेगवेगळ्या टेस्ट सिरीज लावतो मग त्या टेस्ट सिरीजच्या जवळपास मार्क येत राहतात हे बघ सहा सात महिन्यांचा कालावधी शंभर टक्के इम्प्रुव्हमेंट होत असते त्यामुळं मागच्या वर्षीचं मेरिट काढायचं की मागच्या वर्षी साधारणतः बाबा मुंबई जिल्ह्याचा विचार केला तर मुंबई जिल्ह्याला किती मेरिट होतं एकशे एकोणीस मेरिट होतं पुण्याचं मेरिट किती होतं जवळपास एकशे चाळीस एकशे एक्केचाळीसच्या घरात होतं मग हे मागच्या वर्षीच्या जिल्ह्याचं मेरिट मी मारू शकतो का हे कशासाठी पाहिजे कारण तुला अंदाज येईल की मला माझ्या अभ्यासाला किती गती दिली पाहिजे कारण यावेळी तुला नस्त ग्राउंड करून चालणार नाही नसत्या लेखी परीक्षेचा अभ्यास करून चालणार नाही ना, कारण तुला बॅलन्स अभ्यास करणं वेळी गरजेची गोष्ट आहे जर तुम्ही पहिल्याच मुंबई जिल्ह्याचं फॉर एक्झाम्पल म्हणून उदाहरण घेतलं आणि कॅटेगरी वाईज जर जागांचं जा जा डिस्ट्रीब्युशन बघितलं तर अत्यंत कमी जागा येत आहेत म्हणजे मेरिट वाढणार आहे त्यात आत्ताच रिसेंटली भरती झाली आहे वर्षा दीड वर्षापूर्वी मुलांचा अभ्यास ताकडा आहे मग बाकीच्या मुलांचा अभ्यास झालाय तर मग मी अभ्यास करू का नको स्वतःचा आत्मविश्वास कसाच खचवायचा नाही या काळामध्ये स्वतःला आत्मविश्वासाने सतत रोज डेली पुढं ढकलत राहायचं हातावरती लिहिचं मी वर्दी घालणारच ज्या वेळेस तुमचं स्वतःचा अभ्यास करत असताना कॉन्सन्ट्रेशन लेवल खाली येईल तरच पटकन ते वाक्य वाचायचं मी वर्दी घालणारच याने तुम्हाला आतून तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि शंभर टक्के आत्मविश्वास होईल की मी पास होईल एखाद्याचा अभ्यास झाला असला आणि पेपरच्या टायमिंगला त्याला झोपच आली वर्षभर त्याला असं समजा टेस्ट सिरीजमध्ये त्याला नव्वद मार्क पडतायत पंच्याण्णव मार्क्स पडतायत आणि पेपरच्या टायमिंगला त्याला झोप आली किंवा पेपरच्या टायमिंगमध्ये तो चुळबुळ करत होता म्हणून त्याचा पेपर काढून घेतला त्याला त्याची मेंटॅलिटी व्यवस्थित जपता आली नाही मार्क शंभर टक्के खाली येणार म्हणजेच काय की त्या दीड दोन तासामध्ये ज्यावेळेस तुला खाली बसवलाय पेपर चालू होतोय त्या दीड तासामध्ये तू कसा परफॉर्मन्स करणार आहे तुझा परफॉर्मन्स काय असणार आहे तुझं मन किती शांत आहे या गोष्टीवरती मेरिट ठरणार आहे दुसरा मेरिटचा फॅक्टर की पेपरची पातळी काय आहे पेपरची काठीण्य पातळी काय आहे की मागच्या वर्षी आपण जर मुंबईचा पेपर बघितला तर साधारणतः साठ क्वेश्चन हे साधारणतः जिकेवरती होते म्हणजे पन्नास टक्के पार्ट हा जिकेवरती होता जिथं पन्नास टक्के पार्ट हा जिकेवरती झाला पटकन मेरिट खाली आलं एकशे वरती मेरिट आलं मीरा भाईंदरच्या पेपरमध्ये साधारणतः पस्तीस क्वेश्चन जिकेवरती होते मेरिट खाली आलं रायगडचा पेपर जर तुम्ही काढून बघितला तर साधारणतः जे जी काय जिकेचे जी प्रश्न असतात पंचवीस त्याच्यामधले बारा प्रश्न हे सायन्सवरती विचारले होते मेरिट खाली आलं म्हणजेच काय की मेरिटचा तू आत्ताच दसका घेऊ नको तू तु, तुझ्या परफॉर्मन्सला हे कर पण मेरिट तुला कशासाठी बघायचं आहे का तर एक टार्गेट तुला सेट करता येईल ना की बाबा मागच्या वेळी अमुक अमुक जिल्ह्याचं अमुक अमुक मेरिट लागलं होतं म्हणजेच मला लेखी प्लस ग्राउंड या दोघांमध्ये एवढे एवढे मार्क घ्यायचेत तुझं टार्गेट सेट होईल आता काय कर ते टार्गेट कंटिन्युअसली तुझ्या डोळ्यासमोर ठेव जिथं अभ्यासिकेमध्ये बसत असशील तिथं तो आकडा लिहून ठेव सतत तो ते ते आकडा बघायचा आपला परफॉर्मन्स ज्यावेळेस डाऊन होतो त्यावेळेस त्या आकड्याकडे बघायचं मला हा आकडा पाडायचा आहे एकशे चाळीस मार्क्स द्यायचेत एकशे पंचेचाळीस मार्क्स द्यायचे आहेत त्यावेळेस माझं सिलेक्शन शंभर टक्के फिक्स आहे पुढचा मुद्दा काय की आपण ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरताय तिथं ओपनच्या जागा किती आहेत तिथं जागा आहेत का मी सुरुवातीला सांगितलं की ओपनच्या जागा आहेत का माझ्या कास्टला जागा किती आहेत ह्या सगळ्यांची व्यवस्थित चाचपणी करून घ्यायची आहे माझ्या कास्टला जागा किती आहेत ओपनला जागा किती आहेत मेरिट किती आहे माझा अभ्यास किती झाला आहे त्या जिल्ह्यामध्ये पदांची संख्या किती आहे अशा सगळ्या गोष्टींचा आज तुम्ही विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही जिल्ह्याची निवड करताय त्यावेळेस विचार करायचा आहे मग हा चार्ट मी तुमच्या समोर दिलेला आहे या चार्ट मध्ये आतापर्यंत ज्या जेवढ्या जागा पडल्यात पुण्याच्या जागा पडलेल्या आहेत पुण्याच्या ह्या चालकच्या जागा लिहिलेल्या आहेत तुम्ही वाटलंस तर याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता याच्यामध्ये त्या सर्व जागा ज्या काही जागा आहेत त्या मी सर्व जागा सर्व कॅटेगरी वाईज उतर त्या क्रमाने दिलेल्या आहेत मुंबई शहर एस सीला तीनशे चौतीस जागा आहेत एस टीला एकशे ऐंशी जागा आहेत व्ही जे एन टीला सत्याहत्तर आहे एनटीबी ला चौसष्ट आहेत एन टी सी ला नव्वद आहेत एन टी डी ला एक्कावन्न आहेत एसबीसी ला एक्कावन्न आहेत ओबीसी ला चारशे एकोणनव्वद जागा आहेत एस सी बी सी ला दोनशे सत्तावन्न आहेत ईडब्ल्यू एस ला दोनशे सत्तावन्न आहेत ओपन ला सातशे बावीस आहेत अशा दोन हजार पाचशे बहात्तर जागांची ही जाहिरात आहे मुंबई शहरासाठी अगदी त्याच पद्धतीनं तुम्ही शेवटचा जर काना बघितला तर त्याच्यामध्ये मी उतरत्या क्रमानं सर्व जागा मेन्शन केलेल्या आहेत कि बाबा जागा कुठं कुठं किती किती आहेत तुमच्या कॅटेगरीला किती आहेत अगदी काही ठिकाणं आपल्या कासला तर दिसतंय नाशिक ग्रामीण अहमदनगर शून्य जागा आहेत विजयएन एन टीवाल्यांना ह्या सर्व गोष्टींचा बारकावेनं विचार करायचा आहे की जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना शंभर टक्के फायदा झाला पाहिजे आता पुढचा मुद्दा असा की बाबा ठीक आहे आता मी जिल्ह्याची निवड केली माझा नेक्स्ट मुद्दा काय असणार आहे की आत्ता सध्या जी मुलं ग्राउंड क्वालिफाय होणार आहेत त्यातूनच एकाच दहा किंवा साधारणतः एकाच दहा एकाच बारा ते पंधरा या पद्धतीनं पण सरासरी एकाच दहा या पद्धतीनं आपण लेखीला पात्र होणार आहे मग एकाच दहा या पद्धतीनं आपण लेखाला लेखीला पात्र होणार आहे तर तुला ग्राउंड आत्ता मॅक्सिमम केलं पाहिजे म्हणजे सकाळचं तुला दोन वेळेस कमीत कमी संध्या साडेसहा ते साडेआठ संध्याकाळी पाच ते सपोज साडेसात वाजेपर्यंत किंवा सात वाजेपर्यंत असं चार तास तुला किमान ग्राउंड करणं गरजेचीच गोष्ट आहे मग हे ग्राउंड करत असताना की मैदानी चाचणीमध्ये परीक्षा कशा स्वरूपाची होणार आहे हे सर्व विद्यार्थ्यांना माहितीच आहे पण तरी मी तुम्हाला सांगतो की ते करत असताना तुमच्या डोक्यामध्ये सतत हार्मोन्स रिलीज झाले पाहिजेत मला सोळाशेच रनिंग उरकत आहे का मग ते उरपण्यासाठी मला काय काय गोष्टी केल्या पाहिजे कारण सोळाशे मला पाच मिनिट आणि दहा सेकंदात मारायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की हा इव्हेंट साधारणतः तुम्हाला वीस मार्कांसाठी विचारला जाणार आहे मग जर हा इव्हेंट मला वीस मार्क्स देणार आहे तर माझी तयारी पण तशीच असली पाहिजे मला चारशे चारशे चे चार राऊंड कंप्लीट करायचे मुलींचा विचार केला तर ह्या सोळाशेच्या ऐवजी त्यांना किती आहे आठशे आहेत तर आठशेला पण त्यांना वेळ कमी हे मला किती मिनिटात उरकायचं आहे मुलांचं पाच मिनिट आणि दहा सेकंद ह्याच्यामध्ये जसं जसे वीस वीस सेकंद कमी होणार आहेत तशी तशी तुझी दोन दोन मार्क्स काय होणार आहेत कमी कमी होत जाणार आहे मग ह्या आठशे मीटर जे मुलींना उरकायचं आहे ह्या मुलींना पण वीसच मार्क्स आहेत मुलांना पण वीसच मार्क आहेत फक्त मुलींचं टायमिंग कमी आहे मग शंभर मीटर हा पण इव्हेंट तसाच चॅलेंजिंग आहे तेवढ्याच लेवलला टप आहे मला सोळाशे उरकत आहे का मला शंभर मीटर तेवढ्याच स्पीडनं घेता येत आहे का हा इव्हेंट मला साधारणतः पंधरा मार्क्स देणार आहे आणि माझा गोळा किती लांब जातोय मला त्याच्यासाठी काय करणं गरजेची गोष्ट आहे याच्यासाठी स्पेशल टेक्निकल लोकांची मदत घ्यायचीच की माझा गोळा किती लांब जातोय ह्याच्यासाठी है? मला पंधरा मार्क्स असणार आहेत की माझा साडेआठ मीटर गोळा जातोय का म्हणजेच टोटल हितले वीस मार्क हितले पंधरा मार्क आणि हितले पंधरा मार्क असं पन्नास मार्काचं ग्राउंड आहे पन्नास मार्क्सचं ग्राउंड आहे आणि या पन्नास मार्क्समध्ये मला जर पास व्हायचं असेल तर मला मिनिमम चाळीस कास्टमधला मुलगा असेल एकदम तर त्याला मिनिमम चाळीस प्लस आणि मॅक्सिमम मुलाला बाबा ज्याला बसायचंच आहे त्याला त्रेचाळीस प्लस चव्वेचाळीस प्लस आणि पंचेचाळीस इथपर्यंत मार्क्स यायलाच पाहिजेत मस्त आहे तर नंतरच तू त्या फायनल मेरिटमध्ये जाणार तुला वेटिंगला थांबायचं नाही ही संधी म्हणजे झोपायची संधी नाही लक्षात ठेवा आपल्या ब्रेनमध्ये नेहमी हार्मोन्स रिलीज होत असतात त्याच्यामुळे एकदा तुम्हाला एन्झायटी क्रिएट झाली ना शंभर टक्के कष्ट होतात त्याच्यामुळे विचार करायचा नाही पुरेशी झोप घ्यायची चार तास ग्राउंड झालं पाहिजे पाच सहा तास अभ्यास झाला पाहिजे सगळ्याचा बॅलन्स करत चालायचा मैत्री नावाची गोष्ट कमी करायची स्वतःला वेळ द्यायचा वायफट बडबड करायची नाही एनर्जी विनाकारण घालवायची नाही ज्यावेळेस आपण बोलत असतो त्यावेळेस एनर्जी जात असते प्रत्येक वेळेस विचार करायचा की मी पेपरला बसल्यानंतर मी पेपर कसा सोडवेल ज्यावेळेस त्या सिच्युएशनचं त्यावेळेस मला प्रेशर किती असेल सर्व मुलं ग्राउंडवर बसलेले असतील किंवा एका हॉलमध्ये बसलेले असणारे माझ्या ओळखीचा कुणी नसणारे ज्यावेळेस माझ्या ओळखीचा कुणी नसणारे ना त्यावेळेस आपोआप मुलावरती प्रेशर येतं त्या प्रेशर खाली मुलाचे मार्क चुकत असतात मग हे जे काय ग्राउंडचे इव्हेंट आहेत हा तुमच्या हातातला विषय हातातला आपण ग्रामीण भागातली आहे कष्ट करण्याची ताकद आपल्या रक्तात नाही आपला बाप दिवसभर शेतात काम करत असतोय त्याच्यामुळे हा जो इव्हेंट आहे हा तुम्ही पंचेचाळीस मार्कालाच टार्गेट केला पाहिजे त्याच्या खाली एक पण मार्क घेणार नाही असं स्वतःला चॅलेंज द्या आजच जो तुमचा फॉर्म भरायचा दिवस आहे ना आज ते आजच तुम्ही ते स्वतःला चॅलेंज दिलं पाहिजे गोळा फेक साडेआठ मीटर गोळा जातोय का जात नसेल तर मला काय केलं पाहिजे सोळाशे उरकते का शंभर मीटर तेवढ्या वेळात उरकते का ह्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा पोलीस कॉन्स्टेबल दोन हजार -20, बावीस तेवीस ह्याची पंचवीस निवडक प्रश्नपत्रिका ह्या विश्लेषणासहित आणि पष्टीकरणासहित आपण आपलं एक बुक आहे तुम्ही जर हे बुक रेफर केलं तर शंभर टक्के तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात आपलं दुसरं बुक आहे पोलीस कॉन्स्टेबल चाळीस प्रश्नपत्रिका आहेत हे पण आपल्या केसा अंडरे बेस्ट सेलर भेटले या पुस्तकाला नेक्स्ट आपलं पुस्तक आहे की बाबा चे चालक साठी फॉर्म भरणार आहेत या चालक भरतीसाठी पण आपलं पुस्तक आहे त्याच्यामध्ये दोन हजार एकोणीसच्या वीस प्रश्नपत्रिका आहेत बाकीच्या पण जे काय वाहतूक विषयी चारशे पन्नास एम सी क्यू हे स्वतंत्रपणे दिलेले आहेत तेच तेच प्रश्न वाहतूकला जे चा जे काय चालकचे प्रश्न आहेत हे फिरून फिरून तेच येत असतात तुम्हाला ते वीसच्या वीस मार्क्स घेणं गरजेची गोष्ट आहे कारण चालकचा पेपर हा कम्पेरेटिव्हली शंभर टक्के सोप्पा पेपर असतो बरीचशी मुलं मी आतापर्यंत पाहिलेली की चालकला शंभर पैकी शंभर मार्क म्हणलं तरी घेतात नव्याण्णव घेतात अठ्याण्णव घेतात का कारण त्यांचा फॉर्मॅट वेगळा आहे तिथं वीस 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 अशा पद्धतीने मराठी वीस बुद्धिमत्ता वीस गणित वीस अ त्याच्यानंतर जी के वीस आणि जे काय वाहतूक विषयी वीस प्रश्न हे वाहतूक विषयी एकदा पाठ केले की तुम्हाला वीस पैकी वीसच मार्क्स पडतात टप्प्याटप्प्याने एक टेक्निकली पेपर सॉल्व्ह करायचा की मला मार्क घ्यायचेत यदा कदाचित तुम्ही विचार करा पाठीमागच्या वेळी मुंबईचा पेपर अवघड आला मीरा भाईंदरचा पेपर अवघड आला मुंबईचा पेपर हा टप होता आणि त्यातल्या त्यात भंडाऱ्याचा जर तुम्ही काढून बघितला तर तो अतिशय डेंजरस होता ज्यावेळेस पेपर हा अवघड येणार आहे त्यावेळेस सगळ्यांसाठीच अवघड येणार सा आहे का तुला एकट्याला अवघड येणार आहे शंभर टक्के सगळ्यांसाठी अवघड येणार आहे मग तिथं विषय काय की तिथं विषय असा आहे की तू शांत राहून पटापट त्यातल्या सोप्या सोप्यांची मार्क्स कसे घेतोय अवघडला स्किप करून पुढं कसं चालतंय अवघड प्रश्नाला टॅकल कसं करतोय गोल कुठे करतोय ही गोष्ट तुला मेरिटमध्ये बसवत असती विद्यार्थी मित्रांनो आत्ता क्लर्कची एक्झाम झाली मेन्सची त्याच्यामध्ये पेपर सेकंड तुम्ही जर कुठल्याही एम पी एस सीच्या मुलाला विचारलं मी स्वतः त्याचे पेपर दिलेले आहेत तर त्याच्या पेपर सेकंडला मला स्वतःला सत्तेचाळीस मार्क्स आहेत सत्तेचाळीस मल्टिप्लायड बाय दोन असे गुंधरले जातात तर एवढे मार्क आले तर ते आत्ता सध्या त्या पेपर सेकंडच्या मानानं टॉप लेवलचे मार्क्स आहेत पेपर अतिशय अवघड होता मग त्यावेळेस मी विचार काय केला पेपर चालू झाल्यावरती पाचसा प्रश्न बघितलं की मला कळलं की शंभर टक्के पेपर टप आहे आपल्याला सुटत नाही मनाला एक वाक्य सांगायचं मला येत नाही ना म्हणजे शंभर टक्के कोणाला येत नाही एवढ्या ये कॉन्फिडन्सनं ना अभ्यास असला पाहिजे एवढे मार्क्स मी घेतले तर काय केलं स्वतःला शांत ठेवलं स्टेबल ठेवलं स्टेबल ठेवले की शंभर टक्के मार्क निघतात तुला मेरिटचे मार्क काढायचे भंडाऱ्याचं काहीतरी मेरिट अडुसष्ट मार्काच्या घरात राहिले तुम्ही पाहून चेक करा अडुसष्ट मार्क म्हणजे नथिंग मार्क आहेत अडुसष्ट मेरिट लागलं होतं अडुसष्ट मार्क्स पोरांना घेता आले तेच जर हेकडे पुण्यात वगैरे फॉर्म भरले तर अगदी पंच्याण्णव पंच्याण्णव मार्क घेतले पोरांनी म्हणजे पेपरची काठिण्य पातळी पण मेरिट ठरवत असते मग आता ह्या गोष्टी जिल्हा निवड करत असताना माझा सांगण्याचा अजून एक मुद्दा राहिला की एक अजून सेम आपलं पोलीस शिपाई चालकचं चा अजून एक पुस्तक आहे ज्याच्यामध्ये मोटार वाहन चालवण्याचे वाहतुकीचे सर्व कायदे दिलेले आहेत हे पण पुस्तक आत्ताच रिसेंटली दोन हजार तेवीसच्या साठी सर्व दोन हजार एकवीसच्या जे काय प्रश्नपत्रिका येतं त्या एकवीस प्रश्नपत्रिकांचा ह्याच्यामध्ये समावेश आहे साडेसह सहाशे पन्नास वस्तुनिष्ठ प्रश्न येतं हे पण पुस्तक आपलं खूप जास्त पॉप्युलर आहे आता पुढचा मुद्दा आहे लेखी परीक्षेचं काय तर लेखी परीक्षेचं काय हा जो काय मुद्दा आहे हा मुद्दा फार जास्त महत्वाचा आहे पण या प्रश्नाचं उत्तर हे निम्म उत्तर की तुम्ही जिल्हा काय निवडलाय याच्यामध्ये म्हणजे ज्या जिल्ह्याची तुम्ही निवड केलेली असेल तुम्ही जिल्हा कोणता निवडलाय याच्यामध्येच या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे आता तुम्ही म्हणताल की या प्रश्नाचं उत्तर सर जिल्हा निवडीमध्ये कसं आहे मुलांना लक्षात घ्या की ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरत आहात जो जिल्हा तुम्ही परीक्षेसाठी निवडत आहात की त्या जिल्ह्याचे आयुक्त कोण आहेत कारण जे कोण व्यक्ती आयुक्त असेल त्यांच्या अंडर एक कमिटी बसत असते आणि ती कमिटी हा तुमचा पेपर सेट करत असते म्हणजेच ज्यावेळी तुम्ही जिल्हा निवडत असता परीक्षेसाठी जिल्हा निवडत असता त्यावेळी त्या जिल्ह्याचे आयुक्त कोण आहेत भरती कोणाच्या अंडर होणार आहे हे तुम्हाला माहितीच असायला पाहिजे तुम्ही म्हणताल हे कशासाठी माहिती असायला हवं तर मुलांनो लक्षात घ्या की जे कोण आयुक्त असतील किंवा त्यांच्या अंडर जी काही कमिटी असेल की त्या कमिटीमध्ये आयुक्त काय करतात की एस पींना घेतात जॉईंट सी पींना घेतात मग जर सपोज त्या आयुक्तालयातल्या वेगवेगळ्या लोकांची तुमच्याकडं माहिती असेल तर त्या लोकांचं बॅकग्राऊंड काय आहे शैक्षणिक बॅकग्राऊंड काय आहे याची तुम्हाला कल्पना येते जर ती व्यक्ती डॉक्टर असेल तर शंभर टक्के प्रश्न सायन्सवरती काढणार जर ती व्यक्ती ही सायन्स फील्डच्या रिलेटेड असेल तर सायन्सचे क्वेश्चन काढणार जर सपोज ती व्यक्ती कम्प्युटर इंजिनियर असेल तर शंभर टक्के कम्प्युटरचे दोन चार प्रश्न तुम्हाला जे केमध्ये दिसणारच कारण या लेखीचा सर्वात मोठ महत्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे जी के जी के हा मेरिट डिसाइडिंग फॅक्टर आहे तुमचं मेरिट या ठिकाणी ठरणार आहे की जीकेला तुम्हाला मार्क्स कसे भेटणार आहेत मग जर जी चे जास्तीत जास्त मार्क काढायचे असतील तुम्ही असा विचार करा की ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरताय त्या जिल्ह्याचे आयुक्त हे सपोज आर्टचे तर ते काय करतील जास्तीत जास्त इतिहासाचे प्रश्न टाकतील भूगोलाचे प्रश्न टाकतील जर तीच व्यक्ती सायन्सची असेल तर सायन्सचे जास्तीत जास्त प्रश्न टाकतील कम्प्युटर इंजिनिअर असेल तर कम्प्युटरचे जास्तीत जास्त प्रश्न टाकेल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा असेल तर टेक्निकल प्रश्न टाकेल जेणेकरून ज्यावेळेस तुमच्या हातात जिकेचा पेपर येईल त्यावेळेस तुम्ही ऑलरेडीच पेपरला जाण्याच्या अगोदर तयार असाल प्रिपेअर असाल तुम्ही पाठीमागच्या जे भरती दिलेली जी जुनी मुलं आहेत त्यांना जाऊन विचारा रायगडच्या भरतीचा पेपर तुम्ही काढून बघा रायगडच्या पेपर जर तुम्ही काढून बघितला तर तुमच्या असं लक्षात येईल की जे काय पंचवीस चे प्रश्न विचारले होते त्या पंचवीस जिकेच्या प्रश्नांमध्ये साधारणतः बारा प्रश्न हे सायन्सवरती विचारले होते बारा प्रश्न सायन्सवरती म्हणजे निम्मे प्रश्न मित्रांनो सायन्सवरती विचारले होते ज्या कुणी मुलांनी अगोदर तिथल्या आयुक्तालयातील जे काय वेगवेगळे पदाधिकारी येतं जे कोण आयुक्त येतं त्यांच्या अंडर एस पी इथं जॉ एन सी पी इथं यांची जर प्रोफाईल बघितली असती तर शंभर टक्के त्यांना अंदाज आला असता की बाबा हे सायन्स बॅकग्राऊंडची लोक आहेत म्हणजेच ते त्यांच्या कलेनं पेपर काढणार म्हणजे त्या व्यक्तीला सायन्सचे प्रश्न जास्त येणार हे त्या मुलाला कळलं असतं आणि तोच मुलगा जास्तीत जास्त, जास्त, जास्त मेरिट मारणार सेम बघा तुम्ही मुंबईचे पेपर काढून बघा की मुंबईचा पेपर आत्तापर्यंत मुंबईच्या पेपरचा एक पॅटर्न आहे की दे जास्तीत जास्त फोकस हे जी वरती करतात म्हणजे जर मुंबईचा पेपर काढून बघितला तर जवळपास पन्नास ते साठ मार्क्सचं तुम्हाला जवळपास निम्मा पेपर जवळपास निम्मा पेपर तुम्हाला जी के बेसच दिसतो मग जर तुम्हाला निम्मा पेपर जे बेस दिसणार असेल तर मित्रांनो तुम्ही अगोदर मुंबईची भरती कोणी काढली कोणाच्या अंडर भरती झाली किंवा जे आता मुंबईचे सध्याचे आयुक्त आहेत ते आयुक्त सर याच्या अगोदर एस पी म्हणून कुठं होते का ज्या वेळेस ते एस पी होते किंवा ज्या वेळेस ते काही सपोज जॉईंट सीपी असतील त्यावेळेस त्यांच्या अंडर एखादी भरती जिल्ह्याची पार पडली आहे का सपोज आता असं समजा की जे मुंबईचे आयुक्त आहेत ते सपोज सोलापूर जिल्ह्याचे एस पी होते असं समजा तर ज्यावेळेस ते सोलापूर जिल्ह्याचे एस पी होते त्यावेळी त्यांच्या अंडर एखादी भरती झाली आहे का त्यावेळी त्यांचा पेपर काढण्याचा कल कसा होता त्यावेळेस त्यांनी काय पॅटर्न ठेवला होता तोच पॅटर्न त्या व्यक्तीकडून ॲज प... इट इज कॉपी होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस नाकारता येत नाही कारण व्यक्ती जशी असते तशी त्या पद्धतीनं ती पेपर काढत असते म्हणजे ज्यावेळेस तुम्ही लेखीला जाताय त्यावेळेस बारीक बारीक गोष्टी बघणं फार जास्त गरजेचं आहे मी माझ्या बाजूने माझ्या मुलांना लेखीला नाईन्टी फाईव्ह प्लस मार्कांचं टार्गेट दिलेलं आहे आणि हे शंभर टक्के अचीव करता येतात का ता तर कारण पेपरला जाण्याच्या अगोदर हे बारकावे मी बघितलेत ना त्यांचं प्रोफाईल बघितलं तर तुम्ही म्हणताल की त्या व्यक्ती कोण कुन कोण आहेत ते आम्हाला सर कसं समजेल तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरत आहात त्या जिल्ह्याची जिथं भरती निघते ना त्या भरतीच्या खाली एकदम तळामध्ये त्या सदर व्यक्तीची साईन असते आणि त्या साईनवरून त्या सिग्नेचर वरून तुमच्या लक्षात येतं की ती भरती कोणाच्या अंडर होणार आहे व्यक्ती ती पेपरच काढेल असं नाही तीच व्यक्ती पेपर काढेल असं नाही त्यांच्या अंडर एक कमिटी बसणार ती कमिटी ठरवणार त्या कमिटीमध्ये चार लोक असणार मग आपण साधारणतः सपोज फॉर एक्झाम्पल मी पुण्याला फॉर्म भरणार आहे तर मी पुणे आयुक्तालय असं सर्च करणार गुगलला जाऊन आणि ज्या ज्या व्यक्ती पुणे आयुक्तालयात सध्या बसलेल्या आहेत आयुक्तांच्या अंडर ते आयुक्त कोणत्या शैक्षणिक बॅकग्राऊंडचे आहेत एसपी कोणत्या शैक्षणिक बॅकग्राऊंडचे हे चेक करणार जेणेकरून ज्यावेळी रायगडच्या पोरांना विचारा तुम्ही ज्यावेळेस पोरं रायगडच्या पेपरला गेले होते ना बारा सायन्सचे प्रश्न बघितल्यानंतर जवळपास त्यांची हवा निघून गेली की आपल्याला आता मार्क्सच येऊ शकत नाही ही त्यांची मेंटॅलिटी झाली मेंटॅलिटी डाऊन झाली की शंभर टक्के बाकीच्या पण पेपरवरती तुम त्याचा परिणाम होणारच म्हणजे मेंटॅलिटी जपणं ही फार जास्त गरजेची गोष्ट आहे तुम्ही मुंबईला फॉर्म भरताना तर तुमची मानसिकता अगोदरच तयार करून घ्या की मला जास्तीत जास्त प्रश्न हे वरती असणार आहे माझे माझं जिके स्ट्रॉंग असलं पाहिजे ज्यावेळेस माझं जीके स्ट्रॉंग आहे अभ्यास चांगला आहे तर शंभर टक्के फॉर्म मी जर मुंबईला भरला तर पद शंभर टक्के या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचीच गोष्ट आहे लेखीला कसं काय ह्याच्यात अजून एक प्रश्न आहे की तो म्हणजे की त्या दिवशी पेपरला जाताना तुम्ही सगळ्यात जास्त शांतच पाहिजे आपल्या आयुष्यातला वर्षभराचा दोन वर्षाचा तीन वर्षाचा, वर्षाचा जो काही तो अभ्यास केलाय तेवढा तुला त्या ते दीड तासामध्ये उतरवायचा आहे जर त्या दीड तासामध्ये तुला तो उतरवायचा आहे तुला माहिती नाही मला पण माहिती नाही किंवा एखाद्या ज्योतिषाला पण सांगता येणार नाही की जर यदा कदाचित तो दीड तास तुझ्या आयुष्यातून जर गेला ना तर परत भरती दोन वर्षाने होईल तीन वर्षाने होईल चार वर्ष कुणीच सांगू शकत नाही हो त्यामुळे त्या, त्या दीड तासाचं आता जे काही येणार आहे दीड तास त्या दीड तासाचं सोनं करणं आपल्याला खूप जास्त गरजेची गोष्ट आहे हुसेन बोल्टचं उदाहरण लक्षात घ्या ज्यावेळेस हुसेन बोल्ट हे गोल्ड मेडल मारत असतात ना ऑलिम्पिकला त्यावेळेस ती जी काय रनिंगची स्पर्धा असते त्याच्यात त्या रनिंगमध्ये त्या 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 सेकंदाचा पण फ्रॅक्शन कितीतरी सेकंदाचा पण काहीतरी पार्ट या पार्टला ती स्पर्धा त्यांनी जिंकलेली असते दुसरा नंबर त्याच्या खाली काहीतरी सेकंदाच्या पार्टला असतो पण त्या सेकंदाच्या पाठसाठी त्यांनी आयुष्यभर किंवा त्या वर्षभर पूर्ण मेहनत घेतलेली असते म्हणजेच तो दीड तास आहे ना तो दीड तास आपल्याला तसा आहे मग त्याच्यासाठी कोणकोणते फॅक्टर आहेत ह्या आपण आत्ता विचारात घेणं खूप जास्त गरजेची गोष्ट आहे मग मला सांगा काही जण मुलं पहाटे पाच वाजताच तिथं पेपरवरती जातात पहाटे पाचलाच काय पहाटे पाच वाजता जाऊन तू तिथं करणार आहे त्यापेक्षा तू निवांत उठ थोडी व्यवस्थित पुरेशी झोप घे व्यवस्थित नाश्ता कर त्या दिवशी ग्लुकोज बॉडीला भेटेल असं काहीतरी खा जेणेकरून गोड पदार्थ जी काय खडी साखर असते ती थंड पण असते आणि गोड पण असते त्याने ग्लुकोज लेवल बॉडीतला वाढणार आहे केळी खा केळीने तुला इन्स्टंट एनर्जी भेटणार आहे ग्लुकोज लेवल जेवढ्या बॉडीतलं वाढेल तेवढी मेमरी शार्प चालत आहे प्रत्येक गोष्टीवर बारका काम करायचं आहे कारण आपल्याला टार्गेट हे टॉप लेवलचा स्कोअर मारायचा आहे टॉप लेवलचा जो स्कोर मारायचा आहे तर तो नसते अभ्यासाने मारणार नाही सगळ्या फॅक्टरवरती काम केलं पाहिजे पाच वाजता कशासाठी तू तिथं जाणार आहे पाच वाजता जाऊ नको निवांत उठ पोटभर व्यवस्थित व्यवस्थित नाश्ता कर असा नाश्ता कर की जेणेकरून तुला तिथं गेल्यानंतर झोप येणार नाही जाता जाता पाच रुपयाचा एक न्यूजपेपर घे आणि त्याचं फक्त हे फ्रंट पेज वाच की त्या न्यूजपेपरच्या फ्रंट पेजवरती काय काय बातम्या आल्यात आणि त्याच फ्रंट पेजवरच्या बातम्यांवरती शंभर टक्के क्वेश्चन विचारल्यास कारण एक दोन मार्कांना पण मेरिट पासून कितीतरी मुलं माग राहतात आणि ती एक दोन मार्क मुलांच्या आयुष्यातलं दोन दोन तीन तीन वर्ष वाढवतात त्यामुळं एक एक मार्क मला काही जरी झाला तरी तो घ्यायचा आहे हे माझ्या डोक्यात असलं पाहिजे जर तू सकाळचा पेपर व्यवस्थित फक्त तो फ्रंट पेज वाचून घ्या पाच रुपये घालवले की तुला पेपर भेटणार आहे पेपर व्यवस्थित वाच मुंबईचा सारखा पेपर आला तर तू बाबा त्या जिल्ह्याची निवड करतोय जीके स्ट्रॉंग करत चल रायगडसारखा पेपर आहे बाबा जिथं सायन्स विचारलं होतं उद्या सोलापूरला विचारतील भंडाऱ्याचा पेपर काढून बघा अतिशय टपले ओला क्वेश्चन होता अगोदरच बर्डन टाकून नाही घ्यायचं की मेरिट किती लागणार आहे भंडाऱ्याचा पेपर हार्ड होता अगदी मुलांना अडुसष्टच्या घरातच मार्क पडले पेपर हा सगळ्यांना अवघड येणार आहे तुला एकट्यालाच अवघड येणार आहे अशातला प्रकार नाही म्हणजेच जिल्हा निवड ही तुमच्या लेखी परीक्षेचं काय ह्या प्रश्नाचं निम्म उत्तर असणार आहे निम्म उत्तर असणार आहे कारण ती भरती कोणाच्या अंडर होणार आहे त्यातले आयुक्त कोण आहेत त्या भरतीचा बेस जस्ती जस्ती काय असणार आहे एखाद्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त जिके विचारलं जातं काही ठिकाणी तुम्हाला अंगगणित बुद्धिमत्तेवरती फोकस केला जातो मग त्यावेळी तू अगोदरच सावध असला पाहिजे जर तुला माहिती आहे की माझ्या जिल्ह्याला जास्तीत जास्त गणित आणि अंकगणित बुद्धिमत्ता हे विचारणार आहे हे जर तुम्ही अगोदर जर बघितलं असेल त्या जिल्ह्याचा पॅटर्न फॉलो केला असेल बाबा तुमच्या माहितीसाठी अगोदर एक गोष्ट अजून सांगतो की जर पेपर हा जर ट्रॅडिशनल पद्धतीनं निघाला असेल ना तर तुम्ही जर थोडं चेक करा पाठीमागच्या पेपरचा अनालिसिस करा की जर एखादी व्यक्ती ही एस पदावरती बसत असेल तर ज्यावेळी ती व्यक्ती एस पी पदावरून प्रमोटेड होते म्हणजे आयुक्त लेवलला जाते किंवा ती व्यक्ती अजून उच्च पदावरती जाते त्यावेळेस हे जे काय वरचे अधिकारी जे प्रमोशन वरती वरती गेलेत त्यावेळी पेपर हा ट्रॅडिशनल म्हणजे जसा मागचा होता त्या पद्धतीनंच निघण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत मग आता हे लेखी परीक्षेला जाताना ट्रेडिशनल पद्धत काय तेच तेच पेपर निघणार म्हणजे काय म्हणजे पेपरचे दोन तीन पॅटर्न निघतात साधारणतः पेपरमध्ये आपल्याला माहिती आहे कॉमनली पंचवीस मार्काला मराठी पंचवीस मार्काला गणित पंचवीस जीके आणि पंचवीस बुद्धिमत्ता अशा पद्धतीनं ट्रॅडिशनल पद्धतीनं पेपर निघतो पंचवीस 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 मार्काचं सगळं विचारलं जातं पण यदा कदाचित पेपर फिरला तर जीकेच पन्नास मार्काचं विचारणार बुद्धिमत्ता चाळीस मार्काचं विचारणार काही करू शकतात ना ऑप्शन मी बऱ्याच वेळा सांगत असतो काही ठिकाणी तर असं माझ्या निदर्शनात आले की जनरली ऑप्शन कसे असतात ही एक दोन तीन आणि चार रोज मुलाला हे ऑप्शन बघायची सवय लागलेली असते गोल करताना पण तोच त्याच पॅटर्नमध्ये गोल करत असतो पण एकदा त्यांनी काय केलं पॅटर्न थोडा चेंज केला कशा पद्धत कशा पद्धतीनं चेंज केला तर हे जे काय ऑप्शन आहेत हेच थोडे फिरवून विचारले कसे विचारले हित एक टाकला आणि दोन जो हित टाकायला पाहिजे होता तो हित टाकला आणि ऑप्शन नंबर तीन हित टाकला आणि ऑप्शन नंबर चार हित टाकला आता ज्यावेळेस तुम्ही प्रश्न सोडवताय ज्यावेळेस तुम्ही प्रश्न सोडवताय त्यावेळेस तुम्ही बरोबर ऑप्शन नंबर तीनला टिक करणार की जर बाबा त्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर तीन आहे तर हिथं बरोबर तुम्ही प्रश्न सोडवत असताना ऑप्शन नंबर टिक करणार पण ज्यावेळेस तुम्ही ओ ओ एम आर शीटला जाणार ना त्यावेळेस ओ एम आर शीटला गेलात की तुम्ही ज्यावेळेस गोल जिथं करायचा आहे तिथं तुम्हाला सवय काय लागलेली असते हिथं काय आहे दोन आहे तुम्ही हिथं बघतच नाही ना ऑप्शन नंबर तीन आहे तुम्ही हितच चेक करता की हित ऑप्शन नंबर काय आहे बाबा दोन आहे हित माझा दरवेळी ऑप्शन नंबर दोन असतो त्यामुळे ओ एम आर मार्कशीट वरती जिथं त्या प्रश्नाचं उत्तर तुझं तीन असायला पाहिजे तीन लागोल करायला पाहिजे तिथं रोजची तुझी नजरच अशी बसलेली असते की तुम्ही ऑप्शन नंबर दोन लागोल करता हातातले मार्क गेले ना हातातले मार्क हा एक मार्क तुला तिथं प्रश्न सुटला होता पण त्यांनी ऑप्शन असे फिरवल्यामुळं तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला रोजची जी सवय लागलेली की ऑप्शन नंबर दोन बाबा माझा हित असतो ऑप्शन नंबर तीन हित असतो ऑप्शन नंबर चार असतो एक्झामिनरना काय केलं जे कोण पेपर सेट करतायत त्यांनी काय केलं की फक्त ऑप्शनची जागा बदलली दोनच्या ठिकाण तीन केलं दोनच्या ठिकाण तीन केल्यामुळे त्यांना माहिती ही तीन ला तिथं टिक करणार पण गोल करताना ओएमआर शेटला तुम्ही ऑप्शन नंबर दोन ला गोल करणार आणि टाकले असे दहा पंधरा प्रश्न असेच टाकले ह्या पॅटर्नमध्ये दहा पंधरा प्रश्न मिक्स करून टाकल्यामुळे पोराच्या पॅटर्नच लक्षात आलं नाही त्यांनी सरळ सरळ गोल लाईनीनं दोन 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 धरून केलं बाहेर येऊन मित्राला फोन केला अठ्ठ्याण्णव मार्क शंभर टक्के मिळतात मला अठ्ठ्याण्णव स्टँडवर घराच्या स्टँडवर येईपर्यंत तर ते जे अठ्ठ्याऐंशीचे हे अठ्ठ्याण्णवचे अठ्ठ्याऐंशी झालेले असतात हे असले दहा प्रश्न घालवले ना हातातले मेरिटच्या बाहेर म्हणजेच ज्यावेळेस तुम्ही लेखी परीक्षेत टार्गेट करताना तर ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी बघणं खूप जास्त गरजेचं आहे मित्रांनो जिल्हा कोणता निवडणार आहे घाई करू नका अजून पाच मार्च ते एकतीस मार्च खूप मोठा कालावधी तुमचे व्यवस्थित कोणते जर डॉक्युमेंट निघाले नसतील तर ते काळा नॉन सारखा मुद्दा फार जास्त महत्त्वाचा आहे नॉन क्रिमिलियर त्या डेटला व्हॅलिड आहे का तिथं खाली डेट लिहिलेलं असते की एकतीस मार्च डॅश डॅश दोन हजार चोवीस पर्यंत व्हॅलिड एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत व्हॅलिड ती एक लाईन वाचायची भरती होत असताना टोटल त्या कालावधीमध्ये तुमचं नॉन क्रिमिनल व्हॅलिड आहे का हे चेक करा मग फॉर्म भरा बरीचशी मुलं पास होऊन देखील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला अपात्र ठरतात का नॉन क्रिमिनल सारखा मुद्दा तुम्हाला जर माहिती नसेल तर व्यवस्थित तहसील कार्यालयामध्ये आपले हित जे काय वेगवेगळे गावामध्ये केंद्र असतात ह्या केंद्रांमध्ये चौकशी करा घाई करायची नाही अजून कालावधी भरपूर आहे त्या जिल्ह्याची व्यवस्थित माहिती घ्या की ती परीक्षा कशी होणार आहे जिल्ह्याच्याबद्दल तुम्हाला सगळी व्यवस्थित इतंभूत माहिती असली पाहिजे अगदी बारीक बारीक प्रश्न विचारलेत त्या जिल्ह्याचा आमदार कोण आहे खासदार कोण आहे जिल्ह्यात आमदार किती खासदार किती तालुके किती नद्या कोणत्या हे प्रश्न कंपल्सरी येतातच पोलीस महासंचालक कोण आहेत हा प्रश्न येतो म्हणजेच लेखीचा अभ्यास करत असताना तुम्हाला सुरुवातीला जे फिक्स मार्क आहेत ते पहिल्यांदा पत्रात पाडून घ्या जे फिक्स मार्क आहेत ते मार्क्स अगोदर घ्या मग पुढे प्रिपरेशन चालू करा अभ्यास लिमिटेड करायचा परंतु त्याचं ऍप्लिकेशन शंभर टक्के करायचं अभ्यासा अभ्यास करत असताना प्रश्न जो काय ना त्या प्रश्नाचे ऑप्शन तुमच्याशी बोलत असतात प्रश्नपत्रिका ही शंभर टक्के सोडवण्यासाठी दिलेली असते आपल्याला तो प्रश्न सोडवूनच यायचा आहे सोडून देऊन यायचा नाही प्रश्न हा सोडवूनच यायचा आहे मग ऑप्शन वरून आपण प्रश्नपत्रिकेशी कसं बोलणार आहे हीच तर आपली हिथून पुढे सिरीज घेणार आहे आपण उद्यापासून की प्रश्नपत्रिका कशी सोडवली पाहिजे आणि जेणेकरून माझे जे मार्क सत्तर ते पंच्याण्णव मला सत्तर मार्क पडतायत ना तर तुम्ही तुम्हाला मी जो अप्रोच सांगणार आहे तर तो अप्रोच जर तुम्ही वापरला तर शंभर टक्के तुमची मार्क्स हे सत्तर पासून पंच्याण्णव प्लस पर्यंतच जाणार एवढी माझी गॅरंटी आहे तुमच्या सगळ्या प्रवासामध्ये आमचं केसागर परिवार तुमच्या सोबत असणार आहेत आपली ही वेगवेगळी पुस्तकं आहेत मी ह्याची सगळी माहिती तुम्हाला अगोदर सांगितलेली आहे तुम्ही ही पहा ह्याच्यातल्या प्रश्नपत्रिका व्यवस्थित सोडवा एक्सप्लेनेशन खूप छान पद्धतीने ह्याच्यामध्ये मांडलेलं आहे आणि मित्रांनो हे लक्षात ठेवा मला यंदा पासच व्हायचंय पासच व्हायचंय ह्याच्या खाली खूप जास्त महत्त्वाचं गमक दडलेलं आहे ज्यावेळेस तुम्ही मनाशी बांधता बांधताना की मला पासच व्हायचं आहे त्यावेळेस तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही मग ह्या प्रश्नाचं उत्तर काय की मला यंदा पासच व्हायचं आहे तर कसं तर दोन शब्दामध्ये त्याचं उत्तर आहे आणि ती म्हणजे वेळ काय उत्तर आहे वेळ तुम्ही जर एखाद्या गोष्टीला जर तुम्ही वेळ दिला तर ती गोष्ट तुमची झाल्यासारखीच असते तुमच्या होणार तुम्ही अभ्यासाला वेळ द्या एखाद्या सब्जेक्टचं तुम्हाला समजत नाही तुम्ही त्याला वेळ द्या शंभर टक्के तुम्ही एक दिवस बसा दोन दिवस बसा तीन दिवस जोपर्यंत तुम्हाला ती गोष्ट समजत नाही तोपर्यंत त्या गोष्टीला वेळ द्या शंभर टक्के ती गोष्ट तुम्हाला जमणारच तुम्ही अभ्यासाला वेळ दिला तुम्हाला अभ्यास जमणारच तुमचं ग्राउंड थोडं मागं पडतंय तुम्ही त्याला वेळ देऊन बघा तुम्हाला जमणारच वेळ देणे आणि कष्ट करणे ह्यात फरक या एखाद्या गोष्टीला ज्यावेळेस मी वेळ देत असतो ना त्यावेळेस मी मनापासून त्याच्यामध्ये उतरत असतो कष्ट तर कुणीही करतात शेतात राबणारे पण कष्टच करतात पण वेळ देणं ही वेगळी गोष्ट आहे ज्यावेळेस आपण स्वतः वेळ देत असतो त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये घडत असतो आणि हेच मला यंदा पास व्हायचं हो आहे या प्रश्नाचं उत्तर आहे की मला वेळ द्यायचा आहे आणि हा वेळ देण्यासाठीच आम्ही काही दिवसांमध्येच एक दोन चार दिवसांमध्येच मी लाईव्ह सेशन चालू करणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर शंभर टक्के लाईक करा के सागर मित्र परिवाराला सबस्क्राईब करा आणि ही जे काय आपली केस सागर करिअर अकॅडमी आहे ह्या करिअर अकॅडमीच्या माध्यमातून जे काय आत्तापर्यंतचे जे वेगवेगळे पेपर झालेले आहेत मग अठराचा पेपर असेल त्याच्यानंतर जे एकोणीसचे पेपर असतात की जे कोविडमुळे एकवीसला झाले त्याच्यानंतर आत्ता रिसेंट झालेले तेवीसचे पेपर आहेत की ज्याचा तुम्ही खूप बारकावेना अभ्यास करणं गरजेची गोष्ट आहे पेपर पॅटर्न कसेच येणार आहे हेच प्रश्न फिरवून 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 विचारलेले असतात सत्तर मार्क तुम्हाला तिथंच पाडणार आहेत किती सत्तर मार्क मला मेरिटसाठी पाहिजेत पंच्याण्णव मार्क तुम्ही विचार करा जर यदा कदाचित आपण ठरवलेल्या टार्गेटनुसार जर मला मिनिमम पंच्याण्णव प्लस टॉप लेवलचे मार्क निघाले ग्राउंडला जर मला त्रेचाळीस मार्क निघाले तुम्हाला कमीत कमी एवढे कमी, मार्क निघणेच निघणे त्रेचाळीस चव्वेचाळीस आणि पंचेचाळीस एवढे जर मार्क मला जर मिळत असतील तर तुम्ही विचार करा की पंच्याण्णव अधिक पंचेचाळीस जर तुम्ही केलं तर पाचन पाच दहा हात चाला एक नऊ एक दहा चार चौदा एकशे चाळीस मार्क्स तुम्ही मारू शकता एवढं तुमचं टार्गेट असलं पाहिजे हे टार्गेट तुम्ही तुमच्या ज्या ठिकाणी अभ्यास करताना त्या अभ्यासिकेला तिथं लिहा हातावरती लिहा एकशे चाळीस सतत डोक्यात फिरू द्यात की मला एकशे चाळीस मार्क पाडायच्यात मला लेखीला पंच्याण्णव प्लस मार्क्स घ्यायच्यात शंभर टक्के घेऊ शकता तुम्ही शंभर टक्के ऑप्शन व्यवस्थित बारकाव्यानं वाचाय शिकायचे म्हणजे लेखीचं कसं काय जिल्हा व्यवस्थित निवड जिल्हा व्यवस्थित निवड तिथं विचार कर तुझं गणित कच्च आहे आणि त्या जिल्ह्याला सपोज जर जा गणित जास्त विचारतायत जिल्हा निवड चुकली तुझं जर जी कच्च आहे आणि अशा जिल्ह्याला तू निवडलं सपोज मुंबईला निवडलं आणि तिथं सगळं जिके विचारतायत आणि तुझं जिके कच्च आहे सिलेक्शनच्या चान्सेस कमी होत जातात म्हणजे जिल्हा निवड ही लेखी परीक्षेचं कसं काय ह्याचं निम्म उत्तर आहे तिथल्या लोकांचे प्रोफाईल चेक करा की वरिष्ठ अधिकारी कोण कोण आहेत त्यांचा पेपर काढण्याचा माइंडसेट कसा आहे याच्या अगोदर त्यांनी कोणत्या भरती घेतल्या त्या ज्या भरती घेतल्या तिथले पेपर कसे निघाले होते त्याचा ट्रेंड कसा होता यावेळेस ऑप्शन फिरवून येणार का आता बऱ्याचशा ठिकाणी पाठीमागचा एक पेपर आहे बघा नागपूरचा दोन हजार अठराचा तुम्ही काढून बघा वरचा प्रश्न मराठीचा आहे दुसरं गणित विचारले तीन नंबरला जे केचा प्रश्न विचारलाय म्हणजे काय की त्या एक्झामिनरला त्या मुलाला गुंतवून आहे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोचूच द्यायचं नाही हे त्याचं टार्गेट आहे त्यावेळेस पूर्ण बायबल होणार मग अशा वेळेला पण आपण सावध असलं पाहिजे की जर पेपर पॅटर्न चेंज झाला तरी देखील मला लेखीला तगडीच मार्क पाडायच्यात कारण जर मला येणार नाही ना, ना तर महाराष्ट्रातल्या ह्या भरतीला उतरणाऱ्याला कोणालाच येणार नाही एवढ्या ना ना? कॉन्फिडन्स न उतरायचं कॉन्फिडन्स हा तुम्हाला सी क्यू सॉल्व्ह करत असताना पॉझिटिव्ह अप्रोच देतो आणि पॉझिटिव्ह अप्रोच हा शंभर टक्के तुम्हाला जास्तीत जास्त मार्कामध्ये रूपांतर करून देत असतो त्यामुळं की वर्षी मला पासच व्हायचं आहे योग्य मार्गदर्शनाखाली मला जायचं आहे ह्याच्यासाठी आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत आणि उद्यापासूनच आपण आपल्या वेगवेगळ्या लेक्चर सिरीजला सुरुवात करणार आहे याच्यामध्ये वेगवेगळे आतापर्यंत झालेले प्रिव्हियस इयर पेपरच डायरेक्ट मी घेणार आहे क्वेश्चन उचलून घेणार नाही पेपर घेणार तो क्वेश्चन कसा सॉल्व करायला पाहिजे वरून कसा विचार करायला पाहिजे ह्याचा आपण शंभर टक्के अनालिसिस करून उत्तर काढणार आहे आणि लवकरच आपण लाईव्ह सेशनला भेटू व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तुम्हाला सर्वांना या भरतीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र